मंगलपूर मध्ये आजकाल अमंगल घटना घडत होत्या। इथे एक हृदयभंग प्रियकर भूत आपल्या अयशस्वी प्रेमाचा सूड मंगलपूर मधल्या मुली आणि बायकांपासून होता। गावातली जी मुलगी आवडायची तो कुंकू भरत असे। कुंकू भरल्यानंतर किंवा बायका त्या माणसाच्या नियंत्रणात येत असत। हृदयभंग प्रियकर भूत आज परत भांगेत कुंकू भरण्यासाठी एखाद्या बाईची किंवा मुलीच्या शोधात फिरतो आहे। नवरी ते जी नवऱ्याच्या मनात घर करते, ही तर मिश्राजींची बायको आहे। किती सुंदर दिसते आणि कुठल्याही स्वप्न सुंदरीपेक्षा कमी नाही। ही तर माझी बायको झालीच पाहिजे। चला मी हिच्या भांगेत कुंकू भरतो। भूत मिश्राच्या पत्नीच्या भांगेत कुंकू भरून खूप खुश होतो। कुंकू भरताच तिचे एकदम हावभाव बदलतात। ती गाणं म्हणता म्हणता तिच्या घरी निघून जाते। तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो। मिश्राजींची बायको तेच गाणं गात खोलीत जाते। मिश्राजी आपल्या बायकोला अशा तऱ्हेच्या रोमॅन्टिक मूड मध्ये बघून अस्वस्थ होतात। तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो। काय झालं सौ मिश्रा, आता तर लाल मिरची सारखी रागात बाहेर गेली होतीस आणि आता गुलाबजाम सारखी गोडगोड होऊन परत आली आहेस, हा बदल कसा काय झाला? कोण सौ मिश्रा, मी तुमची बायको नाहीये। अजूनही राग गेला नाही? अरे आज तू कुंकू कसं काय भरलं आहेस, सगळे केस खराब झाले आहेत। हे माझ्या सौभाग्याचं लक्षण आहे। तुझा नवरा तर मी आहे ना? नाही, माझा नवरा कुणी वेगळाच आहे। वेड लागला का तुला? चल हे कुंकू पूस आणि नवीन कुंकू लाव। मिश्राजी आपल्या बायकोचं कुंकू पुसण्यासाठी तिच्या जवळ जातात तेव्हा सौ मिश्रा त्यांना धक्का मारून ढकलून देते। मिश्राजी घाबरतात। तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो। गावामध्ये आता कुंकू भरण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत जातात। दर दोन बायकानंतर एक बाई किंवा मुलगी त्या भूताची शिकार होत असते। बऱ्याच बायकांची भांग कुंकूने भरलेली असते। गावकरी भांग भरणाऱ्या भूताला कंटाळून पोलिसांकडे जातात पण पोलिसांकडे यावर काहीच उपाय नसल्यामुळे दुसऱ्या एका गावातील तंत्र मंत्र विद्या माहीत असणाऱ्या एका तांत्रिक बाबाकडे जातात। भांगेत कुंकू भरणारा भूत मी हे पहिल्यांदाच ऐकलं आहे। बाबा हा भूत आमच्या बायकांच्या किंवा मुलींच्या भांगेत फक्त कुंकू नाही भरत पण तर त्यांना नियंत्रणामध्ये सुद्धा ठेवतो। ज्यांच्या ज्यांच्या भांगेत कुंकू भरला आहे त्यांना सगळ्या मुली आणि बायका भूताचंच गाणं गात असतात। या भूताने अजून कोणाचाही जीव घेतला नाही ना? नाही। मग ठीक आहे, मी तुम्हा लोकांना मंत्रित केलेली राख देतो। तुम्ही ही राख त्या सात बायकांच्या आणि मुलींच्या भांगेत घाला ज्या अजून त्यांच्या शिकार झालेल्या नाहीयेत। म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार त्या सात मुलींच्या किंवा बायकांच्या भांगेत राख भरायची ज्यांच्या भांगेत अजून कुंकू भरलेलं नाहीये। हो असंच करायचं आहे, यामुळे तो भांगेत कुंकू भरणार भूत माझ्या ताब्यात येईल। ठीक आहे बाबा, आम्ही असाच करू। गावकरी तांत्रिक बाबांनी दिलेली मंत्रित राख घेऊन सात बायकांच्या भांगेत भरून एकदम सतर्क राहू लागतात। भूत तांत्रिक बाबांच्या योजनेबद्दल अज्ञानी असतो, तो पुन्हा त्या गावात येतो आणि भांगेत कुंकू भरण्यासाठी मुलींना शोधायला लागतो। ज्यांच्या भांगेपर्यंत माझा हात पोचलेला नाही अशा आता त्या गावात दोन चार मुली राहिल्या असतील। आज हे काम सुद्धा पूर्ण होईल। या गावातल्या सगळ्याच मुली आणि माझ्या बायका होणार। इतक्या सगळ्या मुलींच एकच पती। भूत
मुलींच्या शोधार्थ पुढे जात राहतो। तांत्रिक बाबा याच गावात येऊन राहत असतात आणि भूताला पकडण्यासाठी आपले तंत्रमंत्र सुरू करत असतात। तांत्रिक बाबांची योजना यशस्वी होते। भूताला स्वतःवर वेगळीच जादू झालेलं पाहायला लागतो। तो घाबरून तिथून पळून जायचा प्रयत्न करतो, पण तांत्रिक बाबांची तंत्राची शक्ती त्याला विद्युत तारेत बांधून त्याला आपल्या समोर घेऊन येतो। ये भू, मी तुझीच वाट बघत होतो। बाबा, तू माझ्या रस्त्यात आडवा का आला आहेस? तुझ्या शक्तीने का बांधला आहेस मला? मला तुझे हे हात कापायचे आहेत ज्याने तू कुंकू भरतोस। मी बायकांचे भांग भरतो त्याने तुला काय त्रास होत आहे? परक्या स्त्रीला आपली बायको बनवणं पाप आहे। तुझ्यासाठी पाप असेल, माझ्यासाठी या सूड आहे। कसला सूड? मंगलपूरच्या याच गावकरांनी माझं लग्न होऊ दिलं नाही। मी जिवंत होतो तेव्हा ठाकूरची मुलगी कुसुम हिच्यावर प्रेम होत, कुसुमचंही माझ्यावर प्रेम होत, आम्हा दोघांना लग्न करायचं होत। मग काय झालं, लग्न का नाही झालं? जात पात आणि श्रीमंत गरिबी आमच्या मध्ये आली। ठाकूरने मला मारून नदीत ढकलून दिलं होत। माझ्या खुनाची बातमी ऐकून कुसुमने सुद्धा आत्महत्या केली। आपल्या हाताने कुसुमची भांग भरण्याची इच्छा माझी अपूर्ण राहिली। बस त्याच दिवसापासून मी शपथ घेतली, या गावातल्या सगळ्या बायका मुलींची भांग मीच भरणार। आता मी माझी शपथ पूर्ण करतो आहे, बाकी काही नाही। तुझ्या दुःखद कथेमध्ये सत्यता आहे, पण याचा अर्थ असा नाही की तू सगळ्यांना दुःख द्यावंस। तुझ्या अशा वागण्याने सगळ्या बायका मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे। मी काय करू माता, माझा सूड विसरून जाऊ? हो, विसरावं लागेल। नाही, मी असं नाही करणार। आता असं नाही केलंस तर मी तुला जाळून भस्म करेन, आणि जर माझं ऐकलंस तर मी तुझं लग्न लावून देईन। कुणाशी? एका हडळीशी। ती खूप चांगली मुलगी आहे, अपघातात तिचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे ती हडळ झाली। ती माझ्याकडे येत जात असते। ठीक आहे, मला मरायचं नाहीये, मी हडळीशी लग्न करायला तयार आहे। तांत्रिक बाबा हडळीला प्रकट करून तिचं लग्न भूताशी लावून देतो आणि दोघांना सुखी संसाराचा आशीर्वाद देऊन शांती लोकात पाठवून देतात। भूतांने ज्यांची भांग भरली होती तांत्रिक बाबा त्यांच्यावरचे भूताचे नियंत्रण काढून टाकतात, आणि अशा प्रकारे मंगलपूरमध्ये आता सगळीकडे चांगलं व्हायला लागतं।